देशातील फिल्म सिटीत ज्या मी टू या चळवळीनं वादळ निर्माण केलं आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मी सर्वप्रथम मी टू या चळवळीचं मनापासून स्वागत करते, कारण ज्या आमच्या महिला दबलेल्या पिचलेल्या लाचार मजबूर ज्यांना कोर्टापर्यंत जाऊ शकत नव्हत्या, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकत नव्हत्या, कोणापाशी आपलं मन मोकळं करू शकत नव्हत्या, अशा महिलांना मी टू या चळवळीच्या माध्यमातून फार मोठा एक सहारा भेटलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी हे फार मोठं विचारपीठ मिळालेलं आहे. म्हणून मी टू या चळवळीचं मनापासून स्वागत करते. दीदी, मी टूच्या चळवळीला तुमचा पाठिंबा आहे का? 100% मी टू या चळवळीला माझा 100% पाठिंबा आहे. फक्त प्रत्येक महिला, माझी माय बहीण जे असेल, सर्वांना माझं एकच म्हणणं आहे, माझा 100% मी टू या चळवळीला पाठिंबा आहे. पण कुठल्याही माझ्या माय बहिणीनं वैयक्तिक राग असेल, वैयक्तिक दुश्मनी असेल, आपलं मन आपलं जे करायचं होतं ते तिथं साध्य झालं नाही, ह्या अशा दुश्मन्या काढण्यासाठी मी टू या चळवळीचा वापर करू नये. कारण जर अशासाठी तुम्ही मी टू या चळवळीचा जर वापर केला तर त्याच्यामधलं त्याचं गंभीर नष्ट होईल. म्हणून माझं प्रत्येक माय बहिणीला सांगणं आहे की मी टू या चळवळीचा गलत फायदा गलत इस्तेमाल करू नका. दीदी, तुम्हालाही मी टू सारखा काही अनुभव आला आहे का? 100%. कारण लाईन कुठली असो, मग ती फिल्म सिटी असो, राजकारण असो, कुठे महिला नोकरीसाठी जातात, मग ती कोणती कंपनी असो, नोकरी क्षेत्र असो, गायन क्षेत्र असो, भारूड नाटक जे पण असेल, ऑर्केस्ट्रा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी घडतातच. आणि माझी जेव्हा सुरुवात झाली, कारण आजही असं आहे, माझी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला पण भरपूर हे अनुभव घडले. प्रत्येक गायकाबद्दल मी असं म्हणत नाही, कारण बरेचसे गायक चांगले आहेत, पण असे काही नराधम असे काही गायक आहेत जे आपल्या स्वार्थासाठी गायकीचा इस्तेमाल करून घेतात. नवीन गायिका जर बघितल्या तर मग मी तुला गाणं शिकवते, मी तुला प्रोग्राम देते, मी तेरी लाईफ बना दूंगा, हे असे भरपूर असे काही दलालही आहेत गायकाच्या माध्यमातून जे गायकीवर असा संग्रह येते आणि माझ्यावर सुद्धा आला. पण मला भीमाची वाघी आणि नागपूरची नागिन उगीच म्हणत नाहीत मॅडम. बराच असा अनुभव मला सुद्धा आला, मैं तेरी लाइफ बना दूंगा, मैं तेरी ऐसी कर दूंगा, मैं तुझे वैसा कर दूंगा, पण जसा नागिने सारखा फुस फना काढला ना, एकदम दीदीवरच आले, पुन्हा त्यांची हिम्मतच झाली नाही. मला सुद्धा असे अनुभव आले आणि आणखी सुद्धा माझ्या माय बहिणीला अनुभव येऊ शकतात. माझं प्रत्येक माय बहिणीला सांगणं आहे, कारण काल हे होतं, कारण त्यावेळेस मोबाईल नव्हते, फोन नव्हते, तर भरपूर असे हे यायचे प्रत्येक महिला. आता मला असं वाटते का आता येऊ शकत नाही, आणि आले तरी प्रत्येक महिलामध्ये ते सामर्थ्य आहे सामना करण्याचं. नवीन गायिकांना गायन क्षेत्रात असा अनुभव येऊ शकतो का दीदी? बिलकुल 100%. नवीन गायकाला तर 100% येतोच, नावारूपाला आलेल्या गायकांना 100% काय 50% सुद्धा अनुभव कमी येतो. पण नवीन जे गायक असतात, ज्या बिचाऱ्या काही मजबुरीनं गायन क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, काही आपल्या शौकाखातील गायन क्षेत्रामध्ये आलेले आहे, ज्यांची रोजीरोटी ह्या गायन क्षेत्रावर आहे, त्यांना भरपूर असे अनुभव येतात की मैं तुझे ऐसा कर दूंगा, मैं तुझे वैसा कर दूंगा, आणि त्या महिला बिचाऱ्या शांतपणे ऐकून घेतात, बर्दाश्त करतात. का? की त्यांच्यावर त्यांची रोजीरोटी असते, त्या माध्यमातून त्यांचं घर चालते. तर त्याच्यामुळं बरेच असे नराधम आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, प्रत्येकाच्या बद्दल प्रत्येक गायक असा नाही, पण काही असे नराधम काही असे दलाल आहेत की नवीन गायकाचा सुद्धा अनुभव नवीन गायकाला सुद्धा अनुभव येऊ शकते. आणि आता माझ्या प्रत्येक नवीन गायकाला सांगणं आहे की माझ्या बहिणी, काल जो जमाना होता तर काल एक दलालाच्या माध्यमातून आपल्यापाशी काही सुद्धा सेवा उपलब्ध नव्हती, जशी मोबाईल झाली. आता कोण्या माणसाचं कोणी कोणाची लाईफ बना दुंगा, कोणी कोणाची हे काही राहिलं नाही. प्रत्येक माय बहिणीमध्ये ती गोष्ट आहे. आता फोनचं माध्यम झालं तर प्रत्येक माय बहिणीनं आता जरी असा अनुभव आला तरी आपल्या पाठीशी संविधान आहे, तर प्रत्येक माझ्या माय बहिणीनं जर असा अनुभव आला तर पोलीस स्टेशनला किंवा कोर्टामध्ये जावं.
दीदी शेवटी महिलांना काही संदेश देणार का तुम्ही? महिलांना माझा शेवटचा हाच संदेश असेल मॅडम. आजही लोक असं म्हणतात की स्त्री आणि पुरुषचा बराबर दर्जा हे फक्त नावालाच आहे तो. आजही महिलाकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नाही. मग ते कामवाली असेल, मग ती कोणती नोकरीवाली असेल, मग ती गायन असेल, हिरोईन असेल, जो काही असेल, तर आजही माणसांची मानसिकता बदललेली नाही. आजही बाईला चूल आणि मूल म्हणून यूज करून घेतात. आजही महिलांबद्दल ते थिंकिंग आहे ते माणसांची बदललेली नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, आजही जर कोण्या माय बहिणीवर असा अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांनी आपल्या पाठीशी संविधान आहे, त्यांनी कोर्टामध्ये जावं, पोलीस स्टेशनला जावं. माझं असं म्हणणं आहे की गप्प बसू नका. जर ह्या माध्यमातून जर तुम्हाला काही असे अनुभव येत असेल, तुमच्याकडून कोणी बोलायला नसेल किंवा तुमची काही मजबुरी असेल, तुमची काही लाचारी असेल, तर ही दीदी अंजली भारती सर्व तमाम महिलांना मी आवाहन करते, कुठलाही प्रसंग तुमच्यावर आला असेल, कुठलीही तुमची मजबुरी असेल, तर ही दीदी अंजली भारती अर्ध्या रात्रीत तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. कधीही तुम्ही फक्त फोन करा. नागपूरला आता प्रत्येकाला माहितच आहे दीदी कुठं राहते, आणि कुठेही तुमच्या सेवेसाठी मी अर्ध्या रात्री 24 घंटे मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. हाच फक्त मी माझ्या प्रत्येक महिलांना, प्रत्येक माझ्या बहिणींना हाच संदेश देणं चाहते. दीदी धन्यवाद. मी अभिनेत्री स्टार गायिका दीदी अंजली भारती यांचं मनपूर्वक आभार मानते. आपला अमूल्य वेळ आमच्या CMM चॅनलला देऊन त्यांनी आमच्या कार्यक्रमाला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी सर्व CMM चॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून आभार मानते की त्यांनी तुम्ही मला स्टुडिओमध्ये बोलावलं, आणि सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय.